अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। केला याचा सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो की हे सरकार आता राहू शकत नाही, या सरकारला आता घालवायची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्र हक्क मांगतोय। जर झिरवळ साहेबांना आज मंत्रालयातून उडी मारावी लागत असेल तर सामान्य माणसांनी काय करावं? मग तुम्ही विचार करा, याचा फार गंभीर विषय आहे। मागणी होती मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटावं, विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, सगळे पदावरती आहेत, मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी लागते किंवा आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी थेट मंत्रालयाच्या जागेवर उडी मारावा लागतो। मुख्यमंत्री सातत्याने सांगितलं मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मात्र ते आमदारांना भेटत नाही असं म्हणावं काही? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, मला सांगायचीच गरज नाहीये। तुम्ही विचार करा, सत्तेमध्ये असलेला आमदार संविधानिक पदावर आहे, तो मंत्रालयातून जीव द्यायचा प्रयत्न करतोय किती? म्हणजे मी तर पहिलं ती बातमी ऐकल्याने मी पॅनिक झाले, मी घाबरले, म्हणलं अरे बापरे झिरवळ साहेब बरे आहेत ना। मी लगेच फोन केला, त्यांच्या कुटुंबाला फोन केला की अरे बापरे। आणि हा झिरवळ साहेबांमध्ये हा खूप एक चांगला शून्यातून कष्टातून मोठा झालेला आदिवासी नेता आहे तो। झिरवळ साहेबांनी फार संघर्ष केला आहे आयुष्यात, अशा संघर्ष करणाऱ्या माणसात एवढी नैराश्या आली आहे की त्याला वाटावं की आपण जीव द्यावा। म्हणजे विचार करा, संघर्षातून केलेला माणूस